शमिका, तुझ्या समोर तर उभं राहायची लायकी नाही ग माझी. तू इंडियात खूप स्वप्न, खूप आकांक्षा घेऊन आली होतीस ना. चोळामोळा केला मी त्याचा. अभिने तुला सांभाळण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचाही रागराग केला. प्लीज मला जमलं तर माफ करा. प्लीज जय, हे बघ, तुला समजणं फार महत्वाचं होतं. वेलकम बॅक. अभ्या, मला माफ करशील ना? जय, आपण काहीही केलं ना तरी जगाच्या दृष्टीने आपण भाऊच राहणार. पण मला अजिबात इच्छा नाहीये तुला माफ करण्याची. आणि तुला आपला भाऊ मानण्याची. तू प्लीज जा. जायतून जशी तुझी मर्जी. ऐक ना वहिनी, तू जर आजीला पटव ना. काय हो, म्हणजे बघ ना, मी तिला समजवण्याचा किती प्रयत्न केला पण तिने जणू काही विडाच उचललाय मला समजून न घेण्याचा. अरे तू ऐक ना वहिनी, ती तुझं ऐकेल. प्लीज तिला माझ्यासाठी पटव ना. चंदू आता प्लीज प्लीज, एवढं धीर, आपल्या धीरासाठी एवढं नाही करणार तू. प्लीज प्लीज. बरं बरं, मी बघते काय करायचं. ठीक आहे, जाऊ मी आता. हो काय झालं? चहा कसा झालाय?
बरा झालाय, पण जरा साखर कमी घालत जा. हो. आता कशाला उभी आहेस? की माझा चहा संपेपर्यंत अशीच डोक्यावर उभी राहणार आहेस? तसं नाही आजी, मला मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. आजी चंदूला माफ करा ना प्लीज, त्याच्यावरचा राग सोडून द्या, एवढंच म्हणायचं होतं. अच्छा, म्हणजे त्याची वकिली करायला आली आहेस तर तू? नाही तसं नाही आजी. तुम्ही लोकांनी डोक्यावर चढवून ठेवलाय त्याला, कळलं ना? मला आपलं असं वाटत होतं की तुम्ही मला जसं सून म्हणून स्वीकारलंय तसं तसं रियाला पण स्वीकारा ना. म्हणजे आजपर्यंत जे संस्कार ज्या रीतीभाती तुम्ही जपल्यात या घरात त्या रिया पण शिकेल, जसं इथे राहून मी शिकले. आणि रिया इथे राहिली तर तुमचं प्रेम आपुलकी एक कुटुंब मिळेल तिला. खरंच आजपर्यंत कुणाचं प्रेम कुणाची माया नाही मिळाली आहे तिला. बस मला आपलं वाटलं म्हणून बोलायला आले होते. अच्छा, इथे चोरासारखा लपून ऐकतोयस होय सगळं? हा काय रे, मला सांग, खरंच प्रेम करतोस का रे तिच्यावर? हा हो आजी, आय लव्ह हर. बघ बघ कसा निर्लज्जासारखा बोलतोय ते. मग घे बोलावून तिला इथे. पण मी तिला इथे बोलावलं याचा अर्थ असा होत नाही की मी तिला स्वीकारले. मी तिच्याशी थोडं बोलेन, मग आपण ठरवू काय पुढचं ते. थँक्यू आजी. अरे वा, लगेच उड्या मारायला लागला. मंदार, आय एम ग्लॅड आपल्या पहिल्या एडिशनला खूप चांगला रिस्पॉन्स आलाय, त्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. फक्त आता असं आहे की काही कॉलम्स आपल्याला रिवर्क करायचे आहेत आणि काही गोष्टी थोड्या कमर्शियली अजून प्लेस कशा करता येतील ना हे थोडंसं बघावं लागेल. मी परवाच याला जे सेकंड एडिशन असेल दॅट विल बी स्पेशल एडिशन फॉर चिल्ड्रन अँड वुमेन, त्यामुळे त्याच्याबद्दलच्या काही आयडियाज असतील तर आपल्या स्टाफला पण विचार, तुझ्याकडे काही असतील तर घेऊन ये नव्याने. ओके, आपण दुपारी एकदा परत एकदा बसूया 3 वाजता. सध्या लाग का मला? ओके चल. माझ्याकडनं जे काय चुका झालेल्या आहेत, जे काय मी गुन्हे केलेले आहेत त्याला शिक्षा नाहीये. पण अभि तुला आठवतंय लहानपणी मी जेव्हा चुका करायचो त्यावेळेस तू मला पाठीशी घालायचा, माझ्या सगळ्या चुका निस्तरायच्या. अभि आता आणि तूच मला शिक्षा देतोय. प्लीज यार, आपल्या मूर्ख भावाला तू माफ नाही करणार का? माहिती मी खूप त्रास दिला तुम्हा लोकांना, पण
एक संधी देना यार मला. तू म्हणशील ते करायला तयार आहे मी, फक्त बोल काहीतरी प्लीज. अभी प्लीज बोल माझ्याशी. चुकीचा वागलायस. पास आता संपो सगळं एकदाच. काय म्हणतोय मी? I'm sorry. नाही करणार. आज मला माझ्या कामाचा पहिला चेक मिळाला आणि अमाऊंट सुद्धा मला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा खूप जास्त आहे. आधी हा चेक तू देवापुढे ठेव. आई बाबा आजी आला. काय? आज मला माझ्या कामाचा पहिला चेक मिळाला आणि अमाऊंट सुद्धा मला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा खूप जास्त आहे. शेवटी सगळं तुझ्या मनासारखं झालं ना. अभी पण चेक हातात मिळाल्यावर सगळ्यात आधी घरातल्या सगळ्यात मोठ्या माणसाच्या हातात द्यायचा. काय? ओके. नाही नाही, आधी हा चेक तू देवापुढे ठेव. देवाचा आशीर्वाद घे, मग तू बघ आणि मग आमच्याकडे दे. बरोबर. अभी गुणाचं आहे सांगितलं ना मी तुला. काय झालं जय? काय काय नाही. तुम्ही का आशूची फार आठवण येते का? अभी अभी जसा तुझ्याकडे धावत येतो ना तसं मी तिच्याकडे यावं म्हणून तिने खूप खूप प्रयत्न केले. आणि मी माजुरडा होतो ना तेव्हा मी प्रयत्न करतोय तिच्यापर्यंत पोहोचण्याचे. मग वाट नको बघूस ना. आपल्या माणसांना मनवायला वेळ नसते बघायची. अशुला भेटायचंय. नाही ती नाही भेटू शकत तुला आणि तू तिला भेटून अजून त्रास द्यावास असं मला नाही वाटत. खरंच नाही. नाही नाही रिया प्लीज, मला तिला खरंच दुखवायचं नाही. मला मला खूप महत्वाचं बोलायचं तिच्याशी. प्लीज
ती घरात नाही आहे. इथेच देवळात गेली. ओके थँक्यू. जय जय. अशोक हाय, मला प्रियाने सांगितलं की तू देवळात गेलेस म्हणून मी आलो पळत पळत. अशोक मला जय, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. अशोक ऐकून घे ना माझं, मी रात्री बोलायला आलो तुला. जय माझा हात सोड. अशोक अशोक. एक्सक्यूज मी, काय म्हणालास तू? बायको ऑफिसमध्ये आले होते सगळ्यांसमोर, तू माझा इन्सल्ट केलास तेव्हा मी तुझी बायको नव्हते. माझी प्रियाला प्रीत कळेना, माझी प्रियाला प्रीत कळेना. अशोक 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 प्लीज ऐकून घे ना यार, माझा एवढाही हक्क नाही का बायको आहेस ना तू माझी. एक्सक्यूज मी, काय म्हणालास तू? बायको. जेव्हा मी त्या दिवशी ऑफिसमध्ये आले होते सगळ्यांसमोर, तू माझा इन्सल्ट केलास तेव्हा मी तुझी बायको नव्हते. जेव्हा जेव्हा मी तुला म्हणायचे की जय माझ्याबरोबर टाइम स्पेंड कर आणि तू मला इग्नोर करायचास तेव्हा मी तुझी बायको नव्हते. जेव्हा जेव्हा तू माझ्याशी घालून पाडून बोलायचास तेव्हा मी तुझी बायको नव्हते. बायको म्हणे अशोक, मी तो जय नाही आहे. मी खरंच खूप बदललो आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अशोक आय रिअली नीड यू. मी नाही जगू शकत आता तुझ्याशिवाय. नाही जय, नाही, तू कधीच बदलू शकत नाहीस. अशोक अशोक तू मला मार मार मला मार मार मी इतकं त्रास दिला तुला. मार मला मार मार मला तुला हो तितकं मार. जय जय. नाही जय, मला पण तुला हर्ट करून सुखाने नाही जगायचंय. जय मी असं नाही जगू शकत, मला पण ह्याचा त्रास होतो. यालाच तर प्रेम म्हणतात ना ग. अशू मला थोडं जरी लागलं की तुला किती त्रास झाला ना जाणार ना. मग मला सांग बाळा, हे प्रेम ना आता काय आहे? आणि कमनशिबी मी आहे ग. तुझ्या या प्रेमाची जाणीव ना मला मला आत्ता झाली. अशू मला कळून चुकलंय, तूच माझी परफेक्ट लाईफ पार्टनर आहेस. नाही जय, नाही, बस झालं, पुरे झालं. आता मला ते सगळं भोगायचं नाही, आता मला नकोय तो त्रास. प्लीज, आता खूप उशीर झालाय जय. पुन्हा काही उलट सुलट झालं ना तर मी उद्ध्वस्त होईन. सो इट्स बेटर इफ यू लीव मी अलोन. नाही, मला माहितीये तू काय विचार करतोस, पण आता अभिने सुद्धा माफ केलंय ना तुला. मी
शमिका अभिने माफ केलंय पण ज्या माणसाने माफ केलं पाहिजे तोच माणूस माफ करत नाही. कसं असतं बघ ना शमिका, आपल्यावर जो माणूस प्रेम करत असतो ना आपण त्याच्यापासून नेहमी नेहमी लांब पडत असतो. अशू माझ्यावर किती प्रेम करायची. मी दरवेळेस ऑफिस मधून आलो ना की ती नेहमी माझ्यासाठी चहा घेऊन यायची, पाणी घेऊन यायची, माझी सतत काळजी करायची, माझ्या जवळ यायची. मी तिच्यावर प्रेम करावं म्हणा म्हणून मला सतत म्हणवायची. आणि आज मला तिचं प्रेम कळलंय तर ती माझ्यापासून खूप दूर गेली आहे. माझी प्रियाला.